मित्रांनो ह्या पूर्वीच्या भागामध्ये आपण शिरडोण आणि खोणी येथील प्रकल्पाचा ताबा कधी मिळणार आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे तेथील विजेत्यांना काय काय अडचण आल्या आहेत संदर्भात आपण चर्चा केलेली आहे आणि आता आज आपण पाहणार आहोत की नेमका शिरडोन आणि खोणी प्रकल्प खरंच परवडण्याजोगा प्रकल आहे का किंवा त्या ठिकाणी येत्या भविष्यकाळामध्ये कोणत्या कोणत्या सोयीसुविधा निर्माण होणार आहेत किंवा कोणती कोणती दळणवळणाची साधने निर्माण होणार आहेत की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी घर घेणं फायदेशीर ठरणार आहे का नुकसानदायक ठरणार आहे याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो शिरडोन आणि खोनीबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत अनेकांना प्रश्न पडलेला आहे की तिथे फॉर्म भरावा की नाही भरावा कारण आता सध्या कोकण मंडळाच्या सन दोन हजार एकवीसच्या लॉ सोड सोर्त, सोडतीतून त्या ठिकाणी अनेक घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे जवळजवळ सहा हजार एकशे ऐंशी घरे त्या ठिकाणी या सोडतीत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे मित्रांनो सोडतीतील जवळजवळ पन्नास ते साठ टक्के घरे सत्तर टक्के घरे म्हटले तरी चालेल ती खोनी आणि शिरडोन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता मित्रांनो या ठिकाणी जे खोनी आणि प्रकल्पाबद्दल जे काही म्हणजे बाहेर जे काही चर्चा व्हायची किती सुविधा होत नाहीत त्या त्या ठिकाणी फॉर्म भरणं योग्य ठरणार नाही पुढे चालून काहीच होणार नाहीये काही सुविधा निर्माण होणार काही फायदा होणार नाही त्या ठिकाणी भरून असे चर्चा मध्यंतरीच्या काळामध्ये रंगली होती आपण पाहिलेलं आहे म्हणजे सन दोन हजार अठराच्या लॉटरीच्या नंतर ते सन दोन हजार एकवीसच्या लॉटरीच्या मध्ये या दोन वर्षाच्या काळामध्ये अनेक वेळा याच्यावरती चर्चा करण्यात आली होती विविध समाज माध्यमांमधून परंतु आता काही याच्यावरती एक्सप्लेनेशन दिलेलं आहे स्पष्टीकरण दिलेलं आहे की नेमकं या ठिकाणी अर्ज करणं हे फायदेशीर ठरणार आहे आणि येथे तुम्हाला पुढे चालून चांगल्या प्रमाणात फायदा होणार आहे चांगल्या सुविधा निर्माण होणार आहेत आणि नेमकं का म्हाडाने काय काय सांगितलं आहे हे आपण पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज करा, करा, हो, तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलायकन प्रेस करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो सध्या हा प्रकल्प जरी ऑर्डमध्ये वाटत असला तरी येत्या काही प्रकल्पांचा विचार केला किंवा अपकमिंग जे प्रोजेक, प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट आहेत त्यांचा विचार केला तर नक्कीच या ठिकाणी पुढे चालून चांगल्या सोयी सुविधा निर्माण होतील अशी एक अपेक्षा आहे असं एक वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे कारण मित्रांनो ह्याच्या संदर्भात सकाळ वृत्तपत्रामध्ये व्यवस्थित सविस्तर बातमी आलेली आहे आणि त्या बातमीच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत आणि शेवटी एक कन्क्लुजन काढणार आहोत की नेमकं खरंच या ठिकाणी फॉर्म भरणे ठरणार आहे किंवा नाही तर चला तर नेमकं महाराजांनी काय काय सांगितले ते आपण पाहूया पहा मित्रांनो या ठिकाणी काय सांगितले आहे म्हाडा ग्रह प्रकल्पांभोवती मेट्रो द्रुतगती मार्गाचे जाळे अशी एक दोन तीन दिवसापूर्वी बातमी आली होती आणि त्याच्याच अनुषंगाने मी विचार केला की याच्यावर आपल्याला व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे जेणेकरून लोकांच्या मनामध्ये जे काही शंका असतील त्या क्लिअर होऊ शकतात तुमच्या मनातले डाउट्स हे क्लिअर होऊ शकतात तर या ठिकाणी महत्त्वाचे महत्त्वाचे पण मुद्दे पाहूया मित्रांनो यात पहिला पहा त्यांनी काय सांगितलं आहे ही जी बातमी आहे ती सकाळ वृत्तपत्रामध्ये आलेली आहे त्याच्यात म्हाडानं असं सांगितलेलं आहे की म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील सहा हजार एकशे ऐंशी घरे समाविष्ट आहेत सध्या ही घरे विविध सुविधापासून दूर असली तरी येत्या काही वर्षातच या ग्रहप्रकल्पांवरती मेट्रो द्रुतगती महामार्गाचे जाळे निर्माण होणार आहे तर शिरढोल प्रकल्पातून अलिबाग विरार द्रुतगती महामार्ग लक्षात घ्या मित्रांनो शिरढोलच्या प्रोजेक्टच्या मधून अलिबाग विरार द्रुतगती महामार्ग जाणार आहे आणि प्रस्तावित शिरडोन मेट्रो स्टेशन होणार असल्याने भविष्यात या योजनेला मोठी पसंती मिळणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली आता ह्या सगळ्या सोयीसुविधा ह्या भंडारली गोठेघर खोणी शिरढोण या चारही प्रकल्पांसाठी लागू असणार आहेत कारण ही चारही प्रकल्प तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे एकमेकांपासून तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती बनत आहेत किंवा ते वसवले जात आहेत म्हणून हे चारही प्रकल्पांना येथील सुविधांचा लाभ होणार आहे मेट्रो असो किंवा हायवे असो हो। त्यांचा पूर्ण त्यांना फायदा होणार आहे भविष्यामध्ये या ठिकाणी दोन महत्त्वाचे प्रकल्प सांगितले मित्रांनो एक आहे अलिबाग विरार कॉरिडॉर जो आपल्या शिरडोळमधून जाणार आहे आणि दुसरा आहे की म मेट्रो जी लाईन नंबर बारा आहे कल्याण तळोजा मेट्रो तीसुद्धा या प्रकल्पाच्या मधून जाणार आहे आणि तिथे शिरडोळ स्टेशन असणार आहे जे प्रस्तावित आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून येत्या काही काळामध्ये इथे जर ह्या सुविधा निर्माण झाल्या तर नक्कीच या ठिकाणच्या रहिवाशांसाठी ही एक चांगली दिलासादायक बातम्या म्हणून म्हणू शकतो आता प्रत्यक्ष आम्ही साईटवर ज्यावेळेस व्हिजिट केली मित्रांनो शिरडोंच्या साईटवर त्यावेळेस तिथे एक मॅप आम्हाला दिसून आला तो मॅप मी तुम्हाला दाखवतो हो नेमकं त्याच्यात काय दिलेलं आहे स्टेशन कुठे होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे जे दिलेलं आहे मॅप त्या मॅपमध्ये एक स्टेशन दिलेलं आहे मेट्रोचं आणि जो म्हाडाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या अगदी मधोमध हा मे हे मेट्रोचे स्टेशन आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता म्हणून हे कॉरिडॉर आहे किंवा मेट्रोचं स्टेशन आहे हे त्या ठिकाणी बनणार आहे भविष्यामध्ये बनणार आहेत त्याच्यामुळं ज्यांना भविष्यामध्ये म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायची असेल लाँग टर्म ते मात्र नक्कीच या ठिकाणी इन्व्हेस्ट मी करू शकतात पुढे चालून दळणवळण दळणवळण या ठिकाणी चांगलं होऊ शकतो हाच मॅप थोडा मी झूम करून दाखवतो तुम्हाला जेणेकरून तुम्हाला माहिती होईल व्यवस्थित हा पहा हा म्हाडाचा प्रोजेक्ट दोन्ही साईडने आहे म्हणजे मेट्रोच्या दोन्ही बाजूला म्हाडाचा प्रकल्प आहे आणि त्या म्हाडाच्या प्रकल्पाच्या मधून ही मेट्रो आपल्याला गेलेली दिसते हा नकाशा मित्रांनो म्हाडाच्या शिरडोणी येथील प्रकल्पावरती म्हाडाकडून लावण्यात आलेला आहे पण आता मित्रांनो आम्ही ह्याच्याबाबत शहानशे करण्यासाठी म्हा जे एम एम आर डीची वेबसाईट आहे किंवा जे मेट्रो लाईन नंबर बार आहे त्याला मी व्हिजिट केली आम्ही शोधलं की त्या ठिकाणी शिरडो नावाचं स्टेशन आहे का तर पहा काय आम्हाला दिसून आलं त्या ठिकाणी शिरडो नावाचं स्टेशन आम्हाला दिसून आलेलं नाही म्हणजे निळजे स्टेशन आहे कोळेगाव स्टेशन आहे आणि वडवली स्टेशन आहे हे तीन स्टेशन आहेत जे जवळच आहेत प्रकल्पाच्या अगदी दोन ते चार किलोमीटर अंतरावरती परंतु शिर्डोंचा उल्लेख दिलेला नाही पण म्हाडाकडून असं सांगण्यात आलं की हे प्रस्तावित स्टेशन आहे याच्यात थोडाफार बदल होणार आहे आणि शिर्डोन नावाचं नवीन स्टेशन बनणार आहे असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आता यानंतर ज प्र, पंत प्र, प्रधानमंत्री आवास योजने जे आहे त्या प्रकल्पाच्या जवळील सोयीसुविधा कुठल्या आहेत तर या ठिकाणी असं सांगितलं आहे अलिबाग विरार द्रुतगती महामार्गजवळ आहे डेडिकेटेड फ कॉरिडॉर कॉरिडोअर कॉपरेशनजवळ आहे शिरडोणपासून कोकण रेल्वेचे निळजे स्टेशन वीस मिनिटाच्या अंतरावरती आहे शिरडोणपासून डोंबिवली स्टेशन तीस मिनिटाच्या अंतरावरती आहे शिरडोणपासून कल्याण रेल्वे स्टेशन पस्तीस मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि नवी मुंबई विमानतळ तीस मिनटाच्या अंतरावरती आहे असं कुठंतरी म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे किंवा ही माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे जी आपल्या व्हिवर्सपर्यंत पोहोचणं आम्हाला आवश्यक वाटलं याच्यानंतर पुढे बघूया मित्रांनो अलिबाग विरार द्रुतगती महामार्गावरून नजीकचे मार्ग कोणते आहेत जे अलिबाग विरार कॉरिडोर जाणार आहे त्याच्या त्याच्याजवळचे कुठले कुठले मेन मेन मार्ग त्याला अटॅच होणार आहेत तर दि मुंबई दिल्ली महामार्ग दुसरा आहे मुंबई आग्रा महामार्ग तिसरा आहे मुंबई पुणे जुना महामार्ग चौथा आहे मुंबई पुणे जुना महामार्ग पाचवा आहे मुंबई गोवा महामार्ग नंतर आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट जो रोड जा आहे तो आहे जो कळंबोली सर्कलवरून जातो नंतर आहे मुंबई पुणे एक्सप्रेस नंतर आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई वडोदरा पर अलाय अलाइनमेंट महामार्ग तर हे महामार्ग त्या विरार कॉरिडॉरच्या जवळून जाणार आहेत आता इथे काय सांगितलं मित्रांनो म्हाडाचे जे मुख्याधिकारी त्यांनी काही लोक म्हाडाच्या प्रकल्पाजवळ पायाभूत सुविधा नसल्याचा प्रचार करत आहेत वास्तविक म्हाडाच्या प्रकल्पाजवळ विविध पायाभूत सुविधा निर्माण होऊ घातल्या आहेत भविष्यात नागरिकांना याचा मोठा फायदा होईल मोठा लाभ होईल पाणी वीज पाणी रस्ते शाळा अशा सुविधा असल्याने या योजनेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे डॉक्टर नितीन महाजन मुख्य अधिकारी कोकण मंडळ आता यांनी सांगितलं की पुढे चालून या सुविधा निर्माण होणार आहेत हे अगदी शंभर टक्के खरं आहे की मित्रांनो सध्या तिथे सुविधा उपलब्ध आहेत हवे तेवढे उपलब्ध नाही आहेत म्हणजे शंभर टक्केच नाहीत असं नाही पण काही प्रमाणात आताही अनेक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत परंतु त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की येणाऱ्या भविष्य काळामध्ये मात्र इथे चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण होणार आहेत त्याशिवाय मित्रांनो आपल्याला काही काटई का जो जंक्शन आहे काटई जंक्शनवरून जर गेलं तर जे आयरिवली काटई जो बोगदा आहे तो पण तयार होतो त्याचाही खूप मोठा फायदा या प्रकल्पांना होणार आहे कारण नवी मुंबईतून किंवा मुंबईतून त्या प्रकल्पांना सहज जाता येईल जर तो बोगदा तो टनल तयार झाल्याच्या नंतर म्हणून ज्या काही सोयी सुविधा आहेत भविष्यात येऊ घातलेल्या आहेत ही माहिती डॉक्टर नितीन महाजन यांनी दिलेली आहे आता पुढे आपण पाहूया मित्रांनो की पुढचा काय सांगितलेलं आहे सोडतीला उत्तम प्रतिसाद आता ही बातमी मित्रांनो आठ तारखेच्या पेपरमध्ये आली होती म्हणून थोडं उशिराची बातमी आहे तर सोडतीसाठी बुधवारपर्यंत तब्बल पस्तीस हजार अर्ज आले आहेत यामध्ये सर्वसमावेश योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला असून पंतप्रधान आवास योजनेला त्या खरोलोखाल प्रतिसाद मिळत आहे सुमारे बावीस हजार अर्जदारांनी अनामत रक्कम भरून आपले अर्ज निश्चित केले आहेत या सोडतील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे आता नागरिकांना दूर वाटत असली तरी तेथील भविष्यातील प्रकल्प प्रकल्पामुळे या परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे नक्कीच येणारे प्रकल्प हे खरंच चांगले आहेत मित्रांनो पण स्थिती जरी असं वाटत असलं की कनेक्टिव्हिटी नाही आहे आणि सध्या खरंच कनेक्टिव्हिटी नाहीच आहे तिथे म्हणजे रेल्वेची वगैरे पण भविष्यामधल्या ह्या प्रोजेक्टचा विचार केला तर नक्कीच त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी निर्माण होऊ शकते फक्त एवढंच आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरांचे रिटर्न्स येण्यासाठी बराच काळ व्यव वाढ बघावी लागणार आहे तुमच्या घरांच्या किमती वाढण्यासाठी किंवा भाडं वाढण्यासाठी त्या ठिकाणचं मार्केट रेट वाढण्यासाठी थोडा काळ तुम्हाला काही कालावधी मात्र तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी वेटिंग पिरियड असणार आहे आणि याशिवाय जवळच जो लोढाचा जो प्रकल्प आहे मोठा प्रकल्प तोही तिथून जवळच आहे लोढा जो सिटी म्हणतो आपण किंवा पलावा सिटी म्हणतो त्यांचेही बरेच प्रोजेक्ट या प्रोजेक्टच्या आजूबाजूलाच आहेत त्याच्यामुळं कनेक्टिव्हिटी चांगलीच होणार आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणचं मार्केटसुद्धा हे पाच दहा पाच ते सहा वर्षांतर मात्र हे नक्कीच मार्केट चांगल्या प्रकारा स्थिरस्थावर होऊ शकतं आणि दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी हा व्हिडिओ बनवेपर्यंत आलेले एकूण अर्ज आहेत मित्रांनो अडुसष्ट हजार म्हणजे जवळजवळ अडुसष्ट हजार ॲप्लिकेशन ऑलरेडी जमा झालेली आहेत आणि ह्या अर्जांची संख्या ही एक लाखाच्या वर जाणार आहे कारण काही एल आय जीची घरी खूप स्वस्त असल्याने एक लाखाच्यावर हा टप्प सहज पार करणार यात मात्र शंकाच नाही आहे तर पाहिलेत मित्रांनो एकंदरीत तुम्हाला म्हाडाचा अंदाज आला असेल की नेमकं कोणते कोणते प्रोजेक्ट आहे विशेष म्हणजे शिरडोन हा जो प्रकल्प आहे त्याच्यामधून तो रेल्वे ट्रॅक गेलेला आहे तुम्ही तो मॅप पाहिला असेल तर रेल्वे ट्रॅक हा आपल्या शिरडोन प्रकल्पाच्या मधून तो ती मेट्रो गेलेली आहे आणि शिरडोन मेट्रो स्टेशन सुद्धा आहे असंही कुठेतरी सांगितलेलं आहे म्हणून अपकमिंग जे काही प्रोजेक्ट आहे त्याच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला थोडं लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा प्रकल्प खूप चांगला ठरणार आहे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ की तुम्हाला जर वेळ असेल तुमच्याकडे तुम्ही थांबू शकत असाल तुम्ही तुमच्याकडे आता वेटिंग पिरियड असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अप्रोच करू शकता फॉर्म भरू शकता पण जर तुम्हाला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट हवी असेल किंवा तुम्हाला लगेच घरं हवं असेल तुम्हाला थांबायला जास्त वेळ नसेल तर मात्र तुम्ही इतर प्रोजेक्टसाठी प्रयत्न करू शकता कारण ही सगळी घरे पी एम ए वायचे त्याच्यामध्ये पी एम आयचं बेनिफिट मिळतं पण तरीसुद्धा मित्रांनो माझ्या मते या प्रकल्पाच्या किमती ह्या थोड्या जास्तच आहेत ईडब्ल्यू च्या मानाने येथील प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या किमती मित्रांनो थोड्या जास्तच आहेत कारण ह्या ज्या किमती दिल्या आहेत चौदा लाख पंधरा लाख म्हाडाच्या जाहिरातीमध्ये त्या पी एम ए बेनिफिट वगळून दिलेले आहेत म्हणजे अर्थातच त्या घरांची किंमत ही अठरा ते एकोणीस लाखापर्यंत चाललेली आहे म्हणजे अठरा अठरा लाखाला ते घर घेणं डब्ल्यू एस वाल्यांना अठरा लाखाची घर आहेत आणि एल आय जी वाल्यांना बारा बारा लाखाची घरं या सोडीत उपलब्ध करून दिलेली आहेत याच्यावरून एकंदरीत जे एल आय जीची चे आहेत त्याच्यावर जास्त मोठ्या प्रमाणात त्यासाठी अर्ज येणार आहेत जे ई ची घरे त्याला जास्त प्रतिसाद मिळेल असं तुर्तास तरी वाटत नाही अर्ज करायचा किंवा नाही करायचा हा एकंदरीत निर्णय तुमचा आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद